여러분, 아래 졸리는 애들, 아래 단단한 애들, 아래 야수들이라니 짝가라이 짝가, 아래 야수들이라니 짝가라이 짝가, 아래 브라스타차리니, 브라스타차리니, 아래 브라스타차리니, 아래 브라스타차리니, 아래 브라스타차리니, 아래 브라스타차리니. अरे जुलूम शाही पे स्मृति ईरानी जुलूम शाही केंद्र सरकार सब बोलो अरे बोल मेरी बहना जुल्मी सरकार पे पियर बाग पे स्मृति ईरानी बोल मेरी बहना सब मिल के डंडा लेके अरे दिल्ली तक जुल्मी सरकार पे इस सरकार पे सरंजाम शाही पे जुलूम पे सब मिलके अरे इस सरंजाम शाही पे सर्व आज अपन इथे आपल्या संस्कारी पार्टीचा केंद्रीय नेता स्मृति ईरानी यांच्या विरुद्ध पुणे शहर काँग्रेस महिला आघाडीचे अध्यक्ष पूजा आलम आणि आम्ही सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते जमा झाले. स्मृति ईरानी संस्कारांच्या भाषा करतात, भ्रष्टाचाराच्या भाषा करतात आणि त्या स्मृति ईरानी गोव्यामध्ये त्यांच्या मुलीने चालवलेला बार तो माझ्या मुलीचा नाहीये असा रडून वागून खोट बोलून मीडियाला पत्रकार परिषद घेऊन जातात. दो अढ़ म्हणजे आमच्या काँग्रेसचे दोन नेता पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा त्यांना एक्साइज कमिशनरची काळे दाखवा नोटीस आली त्याच्यानंतर ही आमच्या काँग्रेसच्या लोकांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. पण त्या प्रत्येक वेळेमध्ये 18 साल की बेटी पढाई कर रही है, मेरे 18 साल की बेटी पढ़ रही है, मेरे 18 साल की बेटी, अरे 18 साल की बेटी जर एका फुल ब्लॉगर करता इंटरव्यू देती है काय काय दिसती त्या बार मध्ये बनवती है कोणते कॉकटेल्स कोणते मॉकटेल्स तिथे दिल्या जातात हे ती फूड ब्लॉगरला सांगते. पण बारवाली ती कधी बोलती तिथे जाऊन सांगते नाही मेरी बेटी संस्कारी है. अरे रे 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 स्मृतीजी किती खोटं बोलाल, काय लिमिट आहे त्याला? अरे तुम बात करते हो अखबार की, हम महिला कांग्रेस बात करते हैं बार की. जवाब दो स्मृति ईरानी, जवाब दो भ्रष्टाचाराच्या बाबतीत जसं चित्रवाद समोर येतात तशी लगेच दिल्लीवरनं यांची प्रेम परिषद चालू होऊन जाते पत्रकार परिषद. त्याच्यामध्ये वेगवेगळे कुठेही सत्यता न पडताळता काँग्रेसवाल्यांवर आरोप, सोनियाजींवर ईडीची एन्क्वायरी, राहुलजींवर ईडीची एन्क्वायरी. मग आतापर्यंत का त्या बारची एन्क्वायरी लागली नाही? गोव्याचा कायदा आहे एक रेस्टॉरंट एक त्यांना लायसन्स. तुम्हाला दोन लायसन्स कशी मिळाली स्मृतीजी? तुमच्या खुर्चीमुळे, तुमच्या मिनिस्ट्रीमुळे. आणि मुळात त्याला रेस्टॉरंटचं रजिस्ट्रेशन नाहीये. रजिस्ट्रेशन नसतानाही तुम्ही ते रजिस्टर दाखवताय. दुसरी गोष्ट, एक मेलेला म्हणजे मेलेल्याच्या टाळीवरचं लोणी खाणारी भारतीय जनता पार्टी, मेलेल्या माणसाच्या टाळीवरचं मलोणी खाणारी ही स्मृति ईरानी. आज ही मैं सास भी कभी भौती मधे ज्या संस्कार दाखवत होती ज्याच्यावरती मी मत मागितली, मैं तुम्हारी बहू, मला विचारा आज पुण्यासारख्या याच्यामध्ये कोणाला चालेल का एखादी सून बार चालवणारी? अरे ते संस्कारच नाहीये. आणि तुम्ही बीफच्या बाबतीत एवढं बोलता आणि तुमच्याच रेस्टॉरंट मध्ये बीफ ठेवता, म्हणजे कितीही पंड्या तुम्हाला करणी आहे कथनी आहे करणी अलग, म्हणजे तुमची कथनी वेगळी आहे करणी वेगळी आहे. तेव्हा मी इथं उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बंधू भावनांना विचारते की अहो विचारा ना तिला स्मृतीला की हे काय आहे, आजचं हे आंदोलन का केलं गेलेलं आहे, तुमच्या मागण्या काय आहेत,
जसं सोनिया गांधींना ईडीच्या चौकशीला बोलवलेलं आहे तसं स्मृती इराणींना तुम्ही राजीनामा द्यायला लावत आहे, नेमकं कारण काय? आप सभी को पता है कि केंद्र सरकार की जो मंत्री हैं स्मृति ईरानी जी, उन पर आरोप लगाया गया है कि उनकी जो बेटी है वो एक जाली जो उनको एक लाइसेंस गोवा के उसके द्वारा वो गोवा का एक रेस्टोरेंट और बार चला रही है। अभी आप सभी जानते हैं कि हमारी जो अध्यक्षा हैं सोनिया गांधी जी और राहुल गांधी जी को हर रोज कितना प्रताड़ित किया जाता है। हम लोग संविधान का सम्मान करते हैं, इसीलिए हम इस बात से डरते नहीं हैं। तो जितनी बार हमें ईडी से बुलाया जाएगा हम वहां जाएंगे, लेकिन यही ईडी स्मृति ईरानी जी के लिए क्यों? सबको यही मालूम है कि स्मृति ईरानी जी के द्वारा जो ये किया गया है वो अपने सत्ता का पूरा उपयोग लेकर किया गया है। जो कमिश्नर ने उन्हें शोकॉज नोटिस किया दिया था उनका भी ट्रांसफर हो चुका है, लेकिन ये सब रूल्स उन तक क्यों नहीं किया गया है? आप सभी जानते हैं कि भाजपा का कोई भी मंत्री के ऊपर ईडी लागू नहीं होता है, लेकिन कांग्रेस का आवाज, क्योंकि वो लोगों के साथ है, जब वो महंगाई का, बेरोजगारी का, किसानों के लिए, छात्र के लिए जब उठता है उनकी आवाज को हमेशा दबाई दी जाती है। तो आज मैं हमारे जो हमारे प्रधानमंत्री है उनको यही अनुरोध करती हूँ कि स्मृति ईरानी जी का तुरंत से तुरंत इस्तीफा दिया जाए। धन्यवाद। मी स्पष्ट सांगेन, या सरकारचं डोकं फिरलंय। यांना सगळं असं वाटतंय की हुकुमशाहीनी सगळं दाबल्या जाईल। स्मृती ईराणीची मुलगी फूड ब्लॉगरला इंटरव्ह्यू देतीये, तिचं रेस्टॉरंट हे ददांतपणे ती सांगतीये, म्हणजे ही किती ददांतपणे खोटं बोलतीये सगळ्यांशी। आणि वर 18 सालची बेटी म्हणून ती सगळ्या आया मायांकडनं एक वेगळीच सहानुभूतीची अपेक्षा करते, एवढं खोटं बोलायचं? म्हणजे सत्ता आणि खुर्चीची मस्ती आहे। स्मृती ईराणी हे जे बोलतायत की माझ्या मुलीवर आरोप केले आहेत, आज नवीन आलाय की स्मृती ईराणीच्या मिस्टरांवर ते लायसन्स आहे। अहो, मग ते लायसन्स जर तो माणूस 1.5 वर्षापूर्वी 13 महिन्यांपूर्वी मेला आहे, त्याच्यावर तुमच्या त्या नावावर लायसन मिळतच कसं? म्हणजे तिथे तुमची सत्तेची ताकद आणि कुठेतरी पैसा वापरला गेलाय, भ्रष्टाचार केला गेलेला आहे। तुमच्या एका रेस्टॉरंटला 2 लायसन्स मिळत आहेत, याचा अर्थ कुठेतरी भ्रष्टाचार केला गेलेला आहे। रेस्टॉरंट तुमचं रजिस्टर नाहीये तरी ते दाखवलं जाते, याचा अर्थ रजिस्ट्रेशन तुमचं खोटं आहे आणि पैसे खाऊन ते केलं गेलेलं आहे। मी तुम्हाला मीडियाला आज हे विचारू इच्छिते की आर्यन खानची चूक होती, त्याला शिक्षा झाली। स्मृती ईराणीच्या मुलीची चूक आहे, तिला शिक्षा झाली पाहिजे। आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। मोदी सरकार आणि अमित शहा किती दिवस वाचवणार तुम्ही भ्रष्टाचारांना? तुम्ही आज सोनिया गांधींची अखबार पे ईडी लगा रहा, बार पे ईडी नाही लागतीये, बार मध्ये भ्रष्टाचार होतो त्याच्यावर ईडी लागणार नाही, त्या मुलीवर काही कारवाई नाही होणार, स्मृती ईराणीच्या नवऱ्यावर काही कारवाई नाही। अरे किती घाबवणार, किती तुम्ही दाबणार, किती हिटलरशाही करणार? आप बस आता काँग्रेस चुप नाही बसणार। जर आमच्या नेत्यांवर तुम्ही आरोप कराल तर तुमचे भ्रष्टाचार पण आम्ही रस्त्यावर आणू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदुत्वाचा पण मुद्दा आहे।